फ्रेंड्स कशात सगळे मजेत एकदम। काल आपण अकाउंटचे काही शब्द जे वर्षभर तुम्हाला यूज होणार आहेत 5-6 वेळेस 5-6 हजार वेळेस ते सगळे काल एक्सप्लेन केले होते, राईट। सो टुडे वील कंटिन्यू विथ द अदर वर्ड्स आणि आज आपण सगळे नियर अबाउट 30-35 वर्ड्स वी आर गोइंग टू यूज, आपण ते सगळे शब्द शिकणार आहोत, राईट। हॅलो अनुजा, हाय मनीषा, वैष्णवी, ऋत्विक, निकी क्रिएशन, चला मेनी ऑफ यू आर देअर। हॅलो सूरज, चला व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवला असेल तर तुम्हाला आज माहीत झालं असेल की सी ई टीची काल सगळी नोटिफिकेशन आली होती टोटल, तर त्या सगळ्याचा एकदम कम्प्लीट व्हिडिओ बनवलेला आहे 24 मिनिटाचा। दॅट व्हिडिओ यू ऑल कॅन वॉच आणि तुम्ही प्रत्येकजण प्रत्येक विद्यार्थ्यासोबत प्लीज शेअर करा, तुमच्या फ्रेंडसोबत एकाने तरी 100 सोबत शेअर करा, सगळ्यांचा फायदा होईल। बरेचसे कन्फ्युजन आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, ठीक आहे। सर सी टी रजिस्ट्रेशनची लिंक देणार होता, मी तेच बोलतोय बेटा मनीषा, मी आज व्हिडिओ बनवलाय त्यात लिंक दिलेली आहे। या चॅनलवर तू जर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबलेला असेल तर तुला तो व्हिडिओ दिसायला पाहिजे होता, नसेल तरी तू जाऊन बघू शकते, ठीक आहे। आयुष, CBSEचा रिझल्ट केव्हा लागेल? नाही आयडिया, परंतु या 5-7 दिवसात लागायला पाहिजे बेटा, ठीक आहे। सर आय एम इन 12th, कॅन आय बाय नोट्स फॉर फाउंडेशन ओनली? येस बेटा, येस, मैत्री घेऊ शकते तू, ऑफिसचे आपले मॅडम आहेत त्यांना कॉल केलं तरी चालेल, किंवा या ऑफिसच्या नंबरवर कॉल करून घे, तर नोट्स मिळतात बेटा, फक्त नोट्स पण मिळतात, ठीक आहे। CBSEचा रिझल्टबद्दल बोलून केव्हा आहे, मी एज्युकेशन मिनिस्टर नाही आहे बाबा, एक जेवढी माहिती माझ्याकडे इट विल टेक 1 वीक टाइम, येणार आहे एका वीकमध्ये येणार आहे। सर मी कॅटच्या लिंक कधी घेतली, सूरज सर मी CET च्या लिंकवरती गेलो होतो पण वेबिनार नाही। सर CET रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन? येस बेटा, CET रिझल्ट लागल्यानंतर पण 10-15 दिवसानंतर ॲडमिशन होतं, राईट। येस, CA फाउंडेशनचे लाईव्ह क्लास सुरू झाले? हां अनुजा, CA फाउंडेशनचे लाईव्ह क्लास सुरू झालेले आहेत बेटा, इट इज ऑलरेडी स्टार्टेड। 11वीत जर असेल तर नाही झालेले आहेत, 12वीत असेल तर सुरू झालेले आहेत, 11वीवाल्यांसाठी सप्टेंबरमध्ये चालू होते, ठीक आहे। हरी मी उत्तर दिलं ना बेटा की सर CET चा लागलेला ॲडमिशन का काय बोलतोय मला कळत नाही, शाल आय स्टार्ट अकाउंटचा लेक्चर सुरू करू और डू यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स? चला हमने कल क्या देखा था, काल आपण काय काय बघितलं जरा रिवाइज करूया। The first word we yesterday we learn, it's of debtor. Debtor नावाचा शब्द काल शिकला होता, प्लीज राईट इन द चॅट बॉक्स, चॅट बॉक्स मध्ये लिहा debtor म्हणजे काय, debtor म्हणजे काय, इफ यू रिमेंबर debtor म्हणजे काय प्लीज सांगा। Have you remember? Anybody remember what is debtor? ऑफलाईन क्लासेस पण घेतो, ऑनलाईन पण घेतो आयुष। सो डेटर मीन्स अ पर्सन फ्रॉम होम मनी इज रिसिवेबल, ज्याच्याकडून आपल्याला पैसे यायचे आहेत दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज डेटर, म्हणजे देणारा। येस आयुष, मी ऑफलाईन क्लास पुण्यात घेतो आयुष, सातारा रोडवर आणि नवी पेठेत आपल्या ब्रांचेस आहेत। मी आत्ता 2 मिनटं अगोदर जो ऑफिसचा नंबर दिला त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, ठीक आहे। सो डेटर इज आवर असेट, डेटर इज आवर कस्टमर, डेटर इज अ पर्सन टू होम वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट इन द पास्ट, आणि ज्याच्याकडून आपल्याला पैसे यायचे असतात दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज डेटर। हॅव यू रिमेंबर द टाईप्स ऑफ डेटर यस्टरडे आय डिस्कस? डेटर्सचे प्रकार काल सांगितले होते, तुम्हाला लक्षात आहे का? हॅव यू रिमेंबर द टाईप्स ऑफ डेटर? बोला
बोला व्हाट आर द टाइप्स ऑफ डेटर. डेटर्स के टाइप्स. क्रेडिटर इज आवर लायबिलिटी. व्हेरी गुड. क्रेडिटर म्हणजे ज्यांना आपण पैसे देणं लागतं. सपोज तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन केला, मला तुमच्याकडून फीस यायची आहे, सो यू आर माय डेटर आणि मी तुमचा क्रेडिटर. ओके, नाव टेल मी. यस, अकाउंट बुकचे आदित्य PDF मिळते. क्लासच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही ग्रुपवर ॲड झाला की तुम्हाला त्याचे आम्ही टॉपिक वाईज PDF देत असतो ग्रुपवर. आणि पुन्हा यस, डाऊटफुल डेट्स. व्हेरी गुड. वेदांत म्हणतोय डाऊटफुल डेट्स बॅड डेट्स. गुड डाऊटफुल अँड बॅड. मनीषा तेजस. व्हेरी गुड बेटा. जो व्यक्ती आपले पैसे द्यायला तयार आहे, तत्पर आहे, दॅट पर्सन इज कॉल्ड गुड डेट्स. जो तळ्यात मिळत आहे, देईल का नाही माहीत नाही, दॅट इज कॉल्ड डाऊटफुल. आणि जो बुडवणार आहे, दॅट इज कॉल्ड बॅड डेट्स. देन क्रेडिटर्समध्ये असे टाईप असतात का? डू वी हॅव एनी टाईप इन क्रेडिटर्स? क्रेडिटर्समध्ये असे काही टाईप असतात का? गुड, बॅड, डाऊटफुल. येस ऑर नो? येस ऑर नो? बोला बोला बोला. क्रेडिटर्समध्ये असे काही टाईप असतात का? नो टाईप्स. देर आर नो टाईप्स इन क्रेडिटर्स. ठीक आहे. त्यानंतर वेन एनी ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस, त्याला आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहितो. दॅट बुक इज अ प्राईम बुक. त्याला आपण म्हणतो जर्नल. जर्नल शिकवलं होतं मी मागे एका लेक्चरमध्ये, हाऊ टू राईट द एंट्री वगैरे. जस्ट एक एक्झाम्पल दिला होता, लक्षात आहे का? जर्नल म्हणून एक एक्झाम्पल दिला होता. देन वेन यू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन जर्नल, त्याला म्हणतात एंट्री. वेन यू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन जर्नल, इट इज कॉल्ड एंट्री. तो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा जो डिस्क्रिप्शन असा खाली ब्रॅकेटमध्ये लिहितात, विच ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द वर्ड बीइंग, त्याला म्हणतात नॅरेशन. हे मागे शिकून झालं आहे. इफ यू अटेंड द अर्लियर लेक्चर, हे तुम्हाला सगळे माहिती पाहिजेत. पोरांनो, ऑल ऑफ यू नो दिस? एवढे माहिती आहेत का सगळ्यांना? येस ऑर नो? सगळ्यांना माहिती आहेत? एकदा लिहा चॅट बॉक्समध्ये येस नो. झालंय हे? व्हेरी गुड बेटा. देन ऑल ऑफ यू नो गुड्स. गुड्स मीन्स कॉमोडिटीज, थिंग्स इन विच बिझनेसमॅन डील्स. समजा माझी किराणा दुकान आहे, तर माझ्या दुकानात काय काय राहील? सोना, चांदी, डायमंड नाही राहणार. ते सराफाच्या दुकानात राहील. माझ्या दुकानात काय राहील? साखर, पत्ती, गहू, ज्वारी. दीज ऑल आर माय गुड्स. स्टेशनरीची शॉप आहे, नोटबुक, पेन, पेन्सिल, स्केल, दीज आर द गुड्स. सो ज्या गोष्टीचा तुम्ही व्यवसाय करता, त्याला म्हणतात गुड्स. मग पुढचा शब्द आहे असेट. एनिथिंग विच हॅज अ व्हॅल्यू अँड बिलॉंग्स टू बिझनेस इज कॉल्ड असेट. कोणती व्यक्ती, कोणती गोष्ट ज्याला व्हॅल्यू आहे, कोणतीही एखादी म्हणजे समजा मशिनरी, प्लांट, बिल्डिंग ज्याला किंमत आहे आणि ती तुमच्या बिझनेसच्या मालकीची आहे, त्याला म्हणतात असेट. टाईमनुसार असेटचे दोन टाईप असतात, फिक्स असेट, करंट असेट. जो असेट बिझनेसमध्ये एका वर्षापेक्षा जास्त असतो, इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही, त्याला फिक्स असेट म्हणतात. जो असेट इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होतो, त्याला करंट असेट म्हणतात. व्हॉट इज नेक्स्ट? पुढचा काय बघा? इट इज लायबिलिटी. व्हॉट अबाउट लायबिलिटी? एनिथिंग विच इज पेबल बाय बिझनेस टू आउटसाईड वर्ल्ड, जे आपण देणं लागतो, त्याला लायबिलिटी म्हणतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे पोरांनो, डेटर असेट आहे का लायबिलिटी आहे? बोला. डेटर असेट आहे का लायबिलिटी आहे? प्लीज टेल मी. बोला बोला बोला. डेटर इज अ असेट ऑर लायबिलिटी? यस, पब्लिक कमी दिसते रे. डेटर इज असेट ऑर लायबिलिटी? डेटर इज असेट ऑर लायबिलिटी? दिस इज माय क्वेश्चन. डेटर इज असेट ऑर लायबिलिटी? व्हेरी गुड. आणि क्रेडिटर? क्रेडिटर, 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 क्रेडिटर इज. आज आपले टर्म सगळे संपले की आजचा लेक्चर संपेल? फटाफट उत्तर द्या. आणि असा पण अकाउंट सोमवार मंगळवार दोन दिवस असतो. क्रेडिटर,
creditor. Creditor is liability. Creditor is liability. आता मी एक एक्झाम्पल देतो. माझ्याकडे कार आहे 50 लाख रुपयाची. सो कार इज वॉट? असेट ऑर लायबिलिटी? कार इज वॉट? असेट ऑर लायबिलिटी? कार इज वॉट? असेट ऑर लायबिलिटी? कार 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 इज वॉट? असेट ऑर लायबिलिटी? बोला. कार इज असेट ऑर लायबिलिटी? ओके मुलांनो, तुम्हाला आहे ना करिअर गायडन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर या 24 तारखेला साम टीव्हीवर माझी लाईव्ह मुलाखत आहे 2:30 वाजता. ती नक्की बघा तुम्ही साम टीव्हीवर. ओके. क्रेडिटर इज व्हॉट? क्रेडिटर, क्रेडिटर इज अ लायबिलिटी, नॉट असेट रे बाबा. क्रेडिटर इज लायबिलिटी. ओके, कार इज अ असेट, बरोबर. आता कार 50 लाखाची आहे, ती असेट आहे. मी त्या कारवर 30 लाख रुपये लोन घेतलेला आहे. 30 लाख रुपये लोन घेतलेला आहे. सो दॅट लोन इज असेट ऑर लायबिलिटी? आदित्य, 12th कॉमर्सचे फ्री क्लासेस नसतात यूट्यूबवर, आपली पेड बॅच असते. त्यासाठी तू ऑफिसच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. फ्री बॅच नसते. काही लेक्चर्स आहेत मागच्या वर्षी टाकलेले, तो तू बघू शकतो रिव्हिजन म्हणून. पेड बॅच ऑनलाईन असते वर्षभर. ओके, व्हेरी गुड. लोन इज अ लायबिलिटी. आता पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे. आता समजा मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे. दिस इज माय बिझनेस आणि मी आहे ओनर. से फॉर एक्झाम्पल, एक वडापावचा स्टॉल टाकायचा आहे. तर मी सगळा कॅल्क्युलेशन केला, वडापावचा गाडा भांडे वांडे सगळं मिळून मला 2 लाख रुपये लागणार आहे. हे 2 लाख रुपये मी माझं काहीतरी गोल्ड विकून किंवा मित्रांकडून घेऊन कोणाकडून घेऊन बिझनेसला दिलेत. सो दिस 2 लाख रुपीज कॉन्ट्रीब्युशन बाय द ओनर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. ओनर जो बिझनेसला पैसे देतो, भांडवल, त्याला कॅपिटल म्हणतात. इट इज नॉट नेसेसरी हरी काय म्हणतोय सर, प्लीज टेलिग्राम चॅनलवर या. नक्की टेलिग्राम चॅनल काढूत आपण हरी. आत्ता तरी नाही आहे, फक्त त्यावर बघितलं मी. बोला. नोट्स कुठे मिळतील श्रीकांत? ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नोट्स मिळतील. ऑफिसचा नंबर 9657556677 हा ऑफिसचा नंबर आहे. सो हॅव यू अंडरस्टँड कॅपिटल? कॅपिटल मिळाला, कॅपिटलचा मिनिंग कळाला सगळ्यांना? कॅपिटलचा मिनिंग सगळ्यांना कळाला? पक्का? ओके. आता कॅपिटलचा आणखी एक मिनिंग आहे मित्रांनो. कॅपिटललाच ओनर्स वर्थ म्हणतात किंवा ओनर्स फंड म्हणतात. आणि कॅपिटललाच आणखी एक शब्द आहे मित्रांनो, नेटवर्थ. हे मोठमोठ्या कंपनीच्या बाबतीत हा शब्द यूज होतो. व्हॉट इज इट? सपोज माझ्याकडे, आता बघा, माझ्या बिझनेसमध्ये असेट्स आहे समजा बिल्डिंग, कम्प्युटर, फर्निचर, माझ्या बँकेत पैसे आहेत, कॅश आहे. दिज ऑल आर माय असेट. समजा या माझ्या सगळ्या असेटची किंमत आहे 50 लाख रुपये. प्लीज नीट लक्ष द्या. दिज ऑल असेट्स व्हॅल्यू इज सपोज 50 लाख रुपीज. आणि मी बँकेकडून बिझनेस चालू करताना कर्ज घेतला होता समजा 10 लाख रुपये. दिस इज माय लायबिलिटी. आणि ही जी बँक लोन आहे ती माझी आउटसाईड लायबिलिटी आहे, म्हणजे बाहेरच्या लोकांकडून घेतलेले 10 लाख. आपल्या अकाउंटमध्ये एक कन्सेप्ट असतो मित्रांनो, टोटल असेट इज ऑलवेज इज इक्वल टू टोटल लायबिलिटी. पण तो इथं तर असं दिसत नाही. 50 लाख रुपीज इज द टोटल असेट अँड 10 लाख रुपीज इज द लायबिलिटी. मग या बिझनेसमध्ये जेव्हा 50 लाखचा असेट तयार झाला असेल आणि बाहेरच्या लोकांचे 10 लाखच असतील, तर मी किती रुपये काढले असते, मी किती रुपये टाकले असतील बिझनेसमध्ये ॲज अ ओनर? ओनरने किती रुपये टाकले असतील? बोला. ॲज अ ओनर मी या बिझनेसमध्ये किती रुपये टाकले असतील? प्लीज टेल मी. बोला. ॲज अ ओनर मी या बिझनेसमध्ये किती रुपये टाकले असतील? प्लीज टेल मी. किती रुपये? 40 लॅक्स. व्हेरी गुड.
40 लाख, सो दिस 40 लाख इज कॉल्ड एज कॅपिटल, किंवा यालाच नेटवर्थ म्हणतात, किंवा यालाच ओनर्स फंड म्हणतात. मग मी असं लिहू शकतो का मित्रांनो, ओनर्स फंड ऑब्लिक नेटवर्थ ऑब्लिक कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट मायनस आउटसाइड लायबिलिटी. टोटल असेट मायनस आउटसाइड लायबिलिटी, हे कळालं का? हॅव यू अंडरस्टँड दिस? हे कळालं सगळ्यांना? डन. आता थोडं पुढे जाऊया. समजा मी म्हणत असेल माझी आउटसाइड लायबिलिटी 10 लाख आहे आणि माझा कॅपिटल 2 लाख आहे, तर माझे असेट किती असतील? माझी आउटसाइड लायबिलिटी 10 लाख आहे आणि माझा कॅपिटल समजा 20 लाख आहे, सो हाऊ मच इज माय असेट? विचार करून उत्तर द्या. हाऊ मच इज माय टोटल असेट? येस श्रीकांत, हा एक्झाम्पल बघ, तुला परत लक्षात येईल. वरचा एक्झाम्पल परत सांगू, माझे टोटल असेट 50 लाखाचे आहेत, मग 50 लाखाच्या वस्तू आणण्यासाठी 10 लाख मी लोकांकडून घेतले, तर मी किती टाकले? 40 लाख. तर म्हणून त्यावरून फॉर्म्युला तयार झाला, मी या 50 मधून 10 मायनस केलं तर माझे रुपये कळाले 40. असा. तर आता जर लोकांचे पैसे मी 10 आणले असतील, मी व्यवसायात 20 टाकले असतील, तर माझ्या व्यवसायात एकूण रुपये किती आहेत, एकूण प्रॉपर्टी कितीची आहे? व्हॉट इज द आन्सर? व्हेरी गुड, व्हेरी गुड आदित्या, व्हेरी गुड. सूरज रॉंग आन्सर, अनुजा रॉंग आन्सर, अनुजा करेक्ट आन्सर बेटा, ऋत्विक रॉंग आन्सर. विचार करून उत्तर द्या. मी तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितला पोरांनो, टोटल असेट इज इक्वल टू टोटल असेट म्हणा किंवा कॅपिटल, कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट मायनस आउटसाइड लायबिलिटी, असा फॉर्म्युला दिला आहे का नाही? मी म्हणतोय की माझा कॅपिटल 20 आहे, टोटल असेट मला माहिती नाही आहे आणि आउटसाइड लायबिलिटी 10 आहे, तर हे 10 इकडे जाऊन प्लस होईल, तर माझ्याकडे एकूण असेट किती रुपयाचे राहतील? 30 लाख. एकूण असेट कितीचे राहतील? 30 लाख. 30 लाख. अनिकेत, आणखी एक एक्झाम्पल देतो, घाबरू नका, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कंटिन्यू राहील. समजा माझे टोटल असेट 50 लाखाचे आहेत आणि माझा कॅपिटल 30 लाख आहे, तर मला सांगा मी बाहेरच्या लोकांकडून किती रुपये आणले असतील? गिव मी द आन्सर. विचार करून उत्तर द्या. व्हेरी गुड, 20 लॅक्स. व्हेरी गुड. सो आय होप यू अंडरस्टँड. आदित्य एकदम बरोबर आहे, द आन्सर इज 20 लॅक्स. बरोबर. नाव नेक्स्ट वर्ड. आता समजा माझ्याकडे जेवढे रुपये होते मी ओनर म्हणून बिझनेसला देऊन टाकले, सो दिस इज कॉल्ड कॅपिटल. आता मला घरखर्च चालवण्यासाठी पैसे लागतील. समजा माझी किराणा दुकान आहे तर मी माझ्या दुकानातूनच गुड्स घेईल. मुलाच्या शाळेची फीज भरायची आहे तर मी बिझनेसमधूनच पैसे घेईन. तर ओनर जो बिझनेसमधून पैसे घेतो त्याला ड्रॉइंग्स म्हणतात पोरांनी. द मनी टेकन बाय ओनर फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज ऑर गुड्स थिंग्स टेकन बाय ओनर फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स. ओनर जो स्वतःसाठी पैसे घेतो बिझनेसमधून,
वस्तू घेतो त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? सगळ्यांना क्लिअर होत आहे का ड्रॉइंग्स? येस. समजा आज मित्राचा माझा वाढदिवस आहे, मी ऑफिसमधून 1000 रुपये घेतले आणि त्याला देऊन टाकले. हा माझा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल? पर्सनल. सो इट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. माझी किराणा दुकान आहे, घरी 10 किलो साखर पाहिजे, तर मी काही शेजारच्या किराणा दुकानातून घेईल का? स्वतःच्याच किराणा दुकानातून घेऊन जाईल. दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. ड्रॉइंग म्हणजे स्वतःसाठी, पर्सनल कामासाठी. बिझनेसमधून जर तुम्ही पैसे घेत असाल, वस्तू घेत असाल, दॅट इज कॉल्ड एज ड्रॉइंग्स. क्लिअर? नेक्स्ट पुढे बघूया. आता नेक्स्ट पार्ट, द नेक्स्ट आफ्टर ड्रॉइंग इज पोस्ट लेजर. लेजर तुम्हाला मी जर्नल शिकवताना सांगितलं, युअर रफ नोटबुक मीन्स जर्नल अँड फेअर नोटबुक मीन्स लेजर. आपण जसं सगळ्या विषयाची खिचडी एका याच्यात करतो, तो आपला जर्नल, सगळ्या एंट्री एकत्र होतात जर्नल. मग आता रमेशचा अकाउंट वेगळा, श्रीकांतचा वेगळा, सूरजचा वेगळा, देन दॅट इज कॉल्ड लेजर. आणि मग तुम्ही रफ नोटबुकमधून जेव्हा फेअर नोटबुकमध्ये कॉपी करता, तसंच अकाउंटमध्ये जर्नलमधून एंट्री जाते लेजरमध्ये, दॅट इज कॉल्ड पोस्टिंग. जर्नलमधली प्रत्येक एंट्री लेजरमध्ये जाते, दॅट इज कॉल्ड पोस्टिंग. आणि लेजरलाच दुसरा नाव आहे मित्रांनो, अकाउंट. लेजर हा नेहमी टी फॉर्मॅटमध्ये असतो, तो जर्नलमधून लेजरमध्ये गेला की तिथं आपण एंट्री करतो. जेव्हा आपण प्रॅक्टिकल बघू त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगलं कळेल. आत्ता फक्त असं समजून घ्या की रफ नोटबुक मीन्स जर्नल अँड फेअर नोटबुक मीन्स लेजर. इज इट क्लिअर? लेडगेअर वगैरे नाही वाचायचं, त्याला लेजर म्हणायचं. आणि तुम्ही जसं रफचं कॉपी करून फेअरमध्ये लिहितात, अच्छा समजा तुम्ही एखाद्या किराणा दुकानमध्ये गेला जिथं तुमचा उधारित अकाउंट आहे, तर तो किराणा दुकानवाला काय करतो, तुमची डायरी काढतो, त्यात लिहितो. सो युअर डायरी इज युअर लेजर. बँकेत गेला, तुमची पासबुक दिली, त्यात तुमच्याच एंट्री येतात, तिथं 1000 एंट्री, तुमच्या पासबुकमध्ये तुमचीच एंट्री, दॅट इज युअर अकाउंट ऑर युअर लेजर. क्लिअर? क्लिअर का पोरांनो? देन नेक्स्ट, ड्रॉइंग सगळ्यांना माहिती आहे. कुणाला लक्षात आहे का हे दोन शब्द, सॉल्वंट इनसॉल्वंट? हॅव यू रिमेंबर दिस टू वर्ड्स? सॉल्वंट इनसॉल्वंट लक्षात आहे का? हॅव यू रिमेंबर सॉल्वंट इनसॉल्वंट? कोणी बोलेल मला उत्तर देईल. एखाद्या व्यक्तीची फायनान्शियल पोझिशन चांगली आहे म्हणजे त्याचे असेट जास्त आणि लायबिलिटी कमी. माझ्या सगळ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 50 लाख आहे, माझ्या डोक्यावर कर्ज 10 लाख आहे, म्हणजे माझी फायनान्शियल पोझिशन, ॲटलीस्ट सगळं विकलं तरी 40 लाख शिल्लक राहील, माझी फायनान्शियल पोझिशन साऊंड आहे, त्याला सॉल्वंट म्हणतात. पण तो असेट 50 लाख आहे आणि कर्ज 70 लाख आहे, म्हणजे मी -20 लाख आहे, म्हणजे माझी लायबिलिटी जास्त आणि असेट कमी, म्हणजे मी दिवाळखोरीला निघालो आहे, दिस इज कॉल्ड इनसॉल्वंट. त्याला काय म्हणतात? इनसॉल्वंट. येस, लक्षात आहे पुराणे. फोलिओ म्हणजे काय? फोलिओ म्हणजे पेज नंबर. आपण जर्नलमध्ये लेजरचा पेज नंबर लिहितो रेफरन्स म्हणून, लेजरमध्ये जर्नलचा लिहितो. इट इज कॉल्ड एज फोलिओ. फोलिओ. कास्टिंग करणे म्हणजे टोटल करणे. अकाउंटमध्ये दररोज अमाऊंट येतात, 10 रुपये, 20 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, त्यांची पूर्ण टोटल करायची असते, दॅट इज कॉल्ड कास्टिंग. कास्टिंग. आणि लास्ट शब्द होता बॅड डेट्स. हॅव यू रिमेंबर दिस वर्ड बॅड डेट्स? द डेट्स विच आर नॉट रिकवर्ड. जो डेटर आपला पैसे देणार नाही आहे, डेप्टस नाही म्हणायचं याला, डेट्स म्हणायचं, दिस इज कॉल्ड बॅड डेट्स. क्लिअर? तर एवढे शब्द आपल्याला शिकायचे होते जे मी तुम्हाला शिकवले. आणि आत्ता यापुढे जे आहे आपल्याला न्यूमरिकल पार्ट शिकायचा आहे, म्हणजे अकाउंटिंग एंट्रीज कशा असतात, त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या आपण नेक्स्ट वीकमध्ये घेणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज यू कॅन चॅट इट अँड यू कॅन आस्क मी. तुमच्या 12वीच्या, आपल्या 11वीच्या 12वीच्या पेड बॅचेस सुरुवात झाल्यात. ऑनलाईन आपण सगळे विषय फक्त 15,000 रुपयामध्ये शिकवतो. महाराष्ट्रात, भारतात कुठेही असाल, गुगल मीटवर आपण 1-to-1 असा लेक्चर होतो. आपल्या अशा बुक असतात, वर्कबुक, ज्यामध्ये सगळं लिहायचं असतं, त्या फ्रीमध्ये मिळतात, त्यात हे लेक्चर्स होतात. ठीक आहे? जवळजवळ तुमच्यापैकी 100-125 स्टुडंट ऑलरेडी आलेले आहेत, कालच नवीन बॅच सुरू झाली आहे. सो इफ यू वॉन्ट टू अटेंड, यू कॅन अटेंड. क्लासचा आपला नंबर हा असतो, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे? सो आज लेक्चर लवकर संपतोय, बिकॉज द टॉपिक इज ओवर नाव. आणि उद्या जो आहे आपण, याच्या पुढचा, उद्या म्हणजे माझा मंडेला असतो,
रेस्पॉन्स फार कमी आहे, दुसऱ्या चॅनलवर जास्त मुलं असतात त्याच्यावर कमी असतात. एनिवेज विल टेक इट. तर उद्या OCMचा लेक्चर असतो, परवा मॅथ्स असतो, मग इको आणि SP असतं. सो आय होप यू ऑल आर गोईंग टू अटेंड. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. व्हिडिओला लाईक कमेंट चॅट करायला विसरू नका. आज लवकर संपलं, नेक्स्ट वीक जास्त.